रायगडच्या खोपोलीतील झेनित धबधब्यावर फिरण्यासाठी गेलेल्या पर्यटकांपैकी एक तरुणी वाहून गेल्याची घटना घडली असून दोन महिलांना वाचवण्यात अपघातग्रस्त टीमला यश आलं आहे. तर वाहून गेलेल्या तरुणीचा एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर मृतदेह मिळून आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार काल सायंकाळी खोपोलीतील काही जण फिरण्यासाठी झेनित धबधब्यावर गेले होते. मात्र अचानक धबधब्याचे पाणी वाढल्याने पाण्याच्या प्रवाहात तीन महिला वाहून गेल्या. मात्र तात्काळ माहिती मिळाल्याने घटनास्थळी पोहोचलेल्या अपघातग्रस्त टीमला दोन महिलांना वाचवण्यात यश आलंय. आज दिनांक 25 सप्टेंबर रोजी संध्याकाळी सुमारे 5:15 अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था या ग्रुपवरती मेसेज पडला की झेनित वॉटरफॉल येथे काही पर्यटक अडकले आहेत. तात्काळ आमची टीम त्या ठिकाणी पोहोचली व दोन महिलांना सुखरूप बाहेर काढण्यात आम्हाला यश मिळालं. पण दुर्दैवी एक महिला त्या प्रवाहात वाहून गेल्याची माहिती आम्हाला त्यांच्याकडून कळाली. तात्काळ आम्ही तिचं शोध कार्य सुरू केलं. एक तासाच्या अथक परिश्रमानंतर आम्हाला तिचं शव हे घटनास्थळापासून 2 ते 2.5 किलोमीटर लांब हे नदीच्या प्रवाहात सापडले.